पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो संत पावलानी फिलिपिकरास पत्र लिहिताना त्यांना बोलले तुम्ही आनंदी व्हा. परत मी सांगतो आनंदी व्हा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही आनंदी व्हा. हालेलुया. हालेलुया. मला कंटाळा येत नाही तुम्हाला परत बोलायला. तुम्ही आनंदी व्हा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ताची लेकर आनंदी होणारे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवावर भरवसा ठेवणारे लोक मात्र आनंदी होऊ शकताय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांच्या मनामध्ये कधी कधी एक विचार येत आहे, देवावर भरवसा ठेवणे म्हणजे थोडा रेडून बसणे आहे, देवाच्या मागे लागलं तर देव हसू देणार नाहीये. हालेलुया. हालेलुया. संत पाऊल फिलिपिकरास पत्रामध्ये त्यांना बोललेली गोष्ट आहे, तुम्ही ख्रिस्तामध्ये आनंदी व्हा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताच्या बाहेर आनंदी व्हायला जे कोणी प्रयत्न करत आहे ते लोक दुखी होत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. स्तोत्र 36 मध्ये दुष्टाच्या जीवनाबद्दल लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दुष्टाच्या डोक्यात एक विचार असे आहे की माझा कधी वाईट होणारच नाही. प्रेज द लॉर्ड. माझा सर्व चांगलाच होणार आहे. हालेलुया. हालेलुया. मी काय करतो ते कोणालाही दिसणार नाहीये, मी काय बोलतो ते कोणाच्याही कानामध्ये पोहोचणार नाहीये. हालेलुया. हालेलुया. तिथे लिहिलेलं आहे, हा झोपायला जातो तेव्हा पण दुष्ट विचार मनामध्ये आणताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो दुष्टाईच्या मार्गामध्ये कोणालाही आनंद भेटत नाही. हालेलुया. हालेलुया. आता आपण या 36 अध्यायामध्ये मूर्खाला देव देणारे एक वाक्य आहे ते आपल्या सर्व मूर्खपणामध्ये आपण ते ध्यानात ठेवू आणि आता या वचनात आपण एकदा ऐकूया. स्तोत्र 36 वचन संख्या 9. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे, तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. हालेलुया. हालेलुया. प्रियानो आपल्या जीवनामध्ये देव देणारा जे आनंद आहे ते आपल्या जवळच आहे. हालेलुया. हालेलुया. जीवनाचा उगम तुझ्या जवळ आहे. हालेलुया. तुझ्या आतमध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. बेन सिराकच्या बोधवचनामध्ये 5 अध्यायामध्ये देवानी आपल्याला बोललेलं आहे. हालेलुया. हालेलुया. जे लोक गोड बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. चांगला बोलत आहे, गोड बोलत आहे. हालेलुया. हालेलुया. त्यांना चांगला भरपूर मित्र मैत्रीण भेटणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काही लोक आयुष्यभर कडू कडू बोलतात आणि पूर्ण दुनियाचा नाव खराब करत फिरतात. हालेलुया. हालेलुया. पूर्ण दुनिया असेच आहे, मी भेटत आहे ते सगळेच असेच आहे, कोणी एक अजूनपर्यंत मला चांगला भेटले नाही. हालेलुया. अशा प्रकारे सर्व दुनियाचं नाव खराब करतात. हालेलुया. अशा लोक या बेनसराकच्या बौद्ध वचनामध्ये 5 अध्यायाच्या सुरुवातीपासूनचे जे वचन आहेत त्या वचनाकडे एकदा लक्ष दिलेलं बरं आहे ना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण गोड बोलायला कसाला कंजूस व्हायचं. हालेलुया. या 5 अध्यायातील 9 वचनामध्ये सांगितलेलं आहे, तू मैत्री जोडायला जात आहे तेव्हा एखाद्या देवाच्या भक्ताबरोबर मैत्री जोडा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या भक्ती, देवावर असलेल्या भरवसा हे आपल्या आनंदाचे कारण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 37 मध्ये 4 वचन आपल्याला सांगत आहे की ख्रिस्तामध्ये किंवा देवामध्ये तू आनंदी हो. प्रेज द लॉर्ड. तू जेव्हा देवामध्ये आनंदी होणार तेव्हा तुझा मनोरथ पूर्ण होणार. प्रेज द लॉर्ड. देवामध्ये आनंदी होण्याच्या
मार्ग काय आहे हे चौथा अध्यायातील आदल चौथा वचनाचं आदोगाचं वचन म्हणजे तिसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? हालेलुया. हालेलुया. चांगला करा, लोकांचा चांगला करा. हालेलुया. हालेलुया. लोकांचा चांगला करायला कमी नको होऊ. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. चांगला विचार मनामध्ये ठेवा, दुसऱ्यांचा चांगला करा. हालेलुया. आणि देवामध्ये आनंदी व्हा. हे आहे देवामध्ये आनंदी होण्याचे कारण. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. आणि कधी कधी कार्यक्रम बसवताना येशूला कार्यक्रमामध्ये बोलवायला कमी नको पडू. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांचे कार्यक्रम बसवणार, भरपूर कार्यक्रम करणार. हालेलुया. कार्यक्रमामध्ये येशूला जागा नाही. हालेलुया. तुम्ही सर्व दुनियाला आमंत्रण दिलेलं आहे, येशूला मात्र बाहेर ठेवलं तर तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या जीवनामध्ये आनंद कुठून येणार आहे? हालेलुया. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांच्या कुटुंबामध्ये प्रार्थनेच्या वातावरणामध्ये सुंदर विचार मनामध्ये बाळगून येशूवर विश्वास आणि भरवसा ठेवून लग्नाचा कार्यक्रम वर करणारे लोक आहेत. प्रेस द लॉर्ड. ते लग्नाचा कार्यक्रम संपल्यावर अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलेलं आहे, वैयक्तिक भेटून सांगितलेलं आहे, फादर तुम्ही प्रार्थना केली, आभार मानतो. फादर सर्वांना पुरले आणि उरले. हालेलुया. आणि एकदम फादर खूप आशीर्वादित होते. हालेलुया. कारण काही आहे, ख्रिस्तामध्ये झालेले एक उत्सव आहे ते. ख्रिस्त बरोबर असलेले लोकांचे जीवन उत्सव आहे. हालेलुया. काही लोकांना वाटते की येशू मेलेल्यांच्या कुटुंबामध्ये मात्र जात आहे म्हणून. हालेलुया. म्हणून काही लोक मेलेल्या लोकांच्या सारखा त्यांना भेटण्याला जात आहे, तसे चेहरा घेऊन फिरत आहे. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. प्रभू येशूने येशूच्या जीवनातील पहिले चमत्कार कुठे केला? एका सुंदर लग्नाच्या कार्यक्रमाच्या वातावरणामध्ये, लग्नाच्या सोहळामध्ये. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी मी असे काही लोकांना बघितलेलं आहे, आणि देखो काही लोक बोलतात मी दुःखामध्ये लोकांच्या बरोबर आहे तरी आनंदामध्ये मी नाही. प्रेस द लॉर्ड. हे देवाचं वचन नाहीये. तुम्ही आनंदामध्ये पण भाग घ्यायचं. प्रेस द लॉर्ड. कोण मेले तर मी भेटायला येणार. हालेलुया. तुम्ही आनंदामध्ये पण भाग घ्या. कारण काना गावात जेव्हा एक लग्नाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी येशूकडे दुसरे पण भरपूर काम होते. अनेक लोक आजारी होते त्या ठिकाणी, दुसरा भरपूर कार्य करायला राहिले होते. हालेलुया. त्या सगळ्या कार्यक्रम बाजूला ठेवून प्रभू येशू का एक लग्नाच्या सोहळामध्ये तिथे प्रवेश केला? हालेलुया. हालेलुया. एक लग्नाला महत्व आहे. हालेलुया. त्या कुटुंबाच्या आनंदामध्ये महत्व आहे. हालेलुया. त्या कुटुंबातील लोकांचा आनंद कमी झालेले येशूला पटत नाही. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशू त्यांच्या मध्ये राहून त्यांचा आनंद दुगुण केला. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, जे कमी पडले ते येशूने भरून दिले. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. जर आज तुमच्या जीवनामध्ये काहीतरी कमी पडले असेल तर तू आनंदी व्हाव यावर येशूचा जोर आहे, येशूचे विचार आहे. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र संहितामध्ये दावीद राजानी बोलले, माझ्या आनंदामध्ये आनंदी होणारा देव. हालेलुया. त्या देवाचा तुम्ही जय जयकार करा. हालेलुया. आपण आता ते वचन ऐकूया. स्तोत्र संहिता अध्याय 35 वचन संख्या 27. माझ्या न्याय पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावून आपल्या सेवकांच्या कल्याणाने आनंद पावणाऱ्या परमेश्वराचे गौरव होवो असे ते सतत म्हणत. हालेलुया. हालेलुया. आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंदी होणारा एक देव दाविद राजाला दिसत होते.
हालेलुया। दावीद राजाचं जीवन आनंदमय होता कारण त्यांना माहिती आहे मी माझ्या देवाबरोबर आहे। हालेलुया। तो कधी नाचायला कमी नाही पडले। त्यांच्या बायको त्यांची मुलगी त्यांचा अपमान केला तरी त्यांना वाईट वाटलं नाही। त्यांनी अश्युरन्स दिला त्यांना मी माझ्या देवासमोर नाचत आहे, मी माझ्या देवासमोर अजून नाचणार। हालेलुया। तेव्हा अंगामध्ये केवढे कपडे आहे ते सुद्धा न बघता दावीद राजा नाचले। हालेलुया। कारण ख्रिस्तामध्ये देवामध्ये आनंदी होणारा आहे दावीद राजा। हालेलुया। आपण ख्रिस्तामध्ये असलेली आनंदामध्ये पुढे पुढे जाऊया। हालेलुया। हालेलुया। ख्रिस्ताला सोडून असलेली आनंदाच्या मागे जाणारे लोक आत्महत्याच्या गोष्टी करणार। हालेलुया। ख्रिस्ताला सोडून असलेली आनंदाच्या मागे लागणारे लोक दुःखी होऊन म्लानमुखी होऊन बसणार। हालेलुया। ख्रिस्तामध्ये असलेली आनंदी होऊन राहणारा दावीद राजा मात्र उत्कर्ष पाहणार। हर्ष हृदयाने आनंदी होऊन नाचत नाचत राहणार। हालेलुया। प्रेस द लॉर्ड। आपण दावीद राजा प्रमाणे ख्रिस्तावर असलेल्या विश्वास भरवसा आणि आनंद आपण पत्करू। देव दिवसभर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ। प्रेस द लॉर्ड। हालेलुया। मी पल्लवी वसई सांडोळ येथून बोलत आहे। आज देवशब्द रविवार। देवशब्द म्हणजे प्रभूच्या मुखातून निघणारा शब्द। हा देवशब्दामुळे आयुष्यात बदल घडतो, परिवर्तन घडतो आणि ह्याची साक्ष मी देते आहे। या अगोदर माझं आयुष्यही असं नव्हतं, फक्त बिनधास्तपणे जगणं एवढंच मला माहिती होतं, बायबल वाचायचे, परंतु कधी त्याचा अर्थ समजून घेण्याचा मी कधी प्रयत्नच केला नाही। म्हणून मी म्हणेन की आयुष्य कधी रुळावरच नव्हतं, परंतु जेव्हा खऱ्या अर्थाने बायबल हातात घेतलं, खऱ्या अर्थाने जेव्हा मी तो देवशब्द वाचू लागले, तो समजून घ्यायला लागले, तेव्हा खरं आयुष्यात बदल घडून यायला लागलो। कारण देवशब्द म्हणजे प्रभूचा शब्द आहे। आपला प्रभू हा जिवंत प्रभू आहे आणि जेव्हा मी हा देवशब्द वाचते तेव्हा मला खरंच असा अनुभव येतो की हा डायरेक्ट कम्युनिकेशन आहे देव आणि आपल्यामध्ये। म्हणून मी हा साक्षीद्वारे एवढं म्हणेन की रोज नित्य नियमाने सगळ्यांनी वेळ काढावा हा देवशब्द वाचण्यासाठी। तो वाचावा, तो लिहावा, तो ऐकावा, तो इतरांना द्यावा, हाच आपला ख्रिस्ती धर्म आहे। आपला देव प्रभू हा जिवंत प्रभू आहे आणि हा जो देवशब्द आहे हे त्याच्या मुखातून निघणारे शब्द आहेत, ज्याच्यामुळे आयुष्यात कुठलीही अडचण असो, कुठलीही समस्या असो, त्याला सामर्थ्याने आपण सामोरे जाऊ शकतो। रोज सकाळी फादर बेनी तुमचे व्हिडिओ मी रोज ऐकते आणि तुम्ही जे वचन सांगत असतात त्यामुळे आयुष्यात खरंच इतकं बरं वाटतं, आयुष्यात एक जगण्यासाठी एक सामर्थ्य मिळतं त्या वचनामुळे। तुमच्या साक्रामंत तुम्ही जेव्हा साक्रामंताचा आशीर्वाद देता त्यामुळे इतकं बरं वाटतं की मी तुम्हाला काय सांगू। आणि परमेश्वराचे आणि फादर बेनी तुमचे मी मनापासून आभार मानते आणि खरंच देवप्रभूने तुम्हाला खूप सुंदर अशी देणगी दिलेली आहे आणि ह्या देणगीबद्दल आम्ही प्रभू परमेश्वराचे आभार मानतो, तुमच्या टीमचे आभार मानतो, कारण तुमची टीम सुद्धा अतिशय सुंदर अशी आराधना करत असते आणि त्यामुळे आमचा दिवस आणि आमचं हे आयुष्य खूप सुंदर रीतीने जगण्यास मदत मिळते। थँक्यू फादर बेनी। आणि ह्या साक्षीद्वारे मी सगळ्यांना एकच आवाहन करेन की रोज नित्य नियमाने हा देवशब्द वाचा, कारण ह्या देवशब्दामुळे आयुष्यात परिवर्तन घडतं। कारण हा देवशब्द नुसतं हे बायबल नाही आहे, नुसतं म्हणजे ते परमेश्वराचा शब्द आहे आणि आपला प्रभू हा जिवंत प्रभू आहे आणि प्रत्येकाने तो अनुभवा आणि तो अनुभव इतरांना द्यावा। थँक्यू फादर बेनी। तोही परमेश्वराचा शब्द आहे आणि आपला प्रभू हा जिवंत प्रभू आहे आणि प्रत्येकाने तो अनुभवा आणि तो अनुभव इतरांना द्यावा। थँक्यू फादर बेनी। थँक्यू फादर बेनीची सगळ्या टीमचे आभार मानते। थँक्यू सो मच।
प्रेज द लॉर्ड हालेलुया आराधना प्रभु आराधना तुझे अखिलेश्वर प्रभु तेरी आराधना आराधना प्रभु आराधना तुझे अखिलेश्वर प्रभु तेरी आराधना वेदी के सामने आए हैं हम सभी देने प्रभु तुझे आराधना वेदी के सामने आए हैं हम सभी देने प्रभु तुझे आराधना 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 हालेलुया प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुधा सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो आमीन शरीरातील हाड जिजत आहे असे त्रास असलेले कोणाला तरी विशेष प्रकारे कंबरच्या खालच्या भागामध्ये म्हणजे कुबेच्या भागातील हाड कोणाचा तरी आता एकदम देवाच्या कृपेने बरे झालेला आहे तसाच प्रकारे एल्बोच्या भाग हाताच्या कोपऱ्याच्या भागातील दुखणे असलेले कोणाला तरी त्रास असले कोणाला तरी प्रभूने आज बरे केलेला आहे कांद्याच्या हाडाचा त्रास असलेले कोणाला तरी प्रभूने बरे केलेला आहे एक लहान बाळ जे बाळ अपंग आहे त्या पाय त्या अपंग बाळाचा एका पायाच्या संबंधातील जे तक्रार आहे ते विशेष जे बाळ आहे त्या बाळाचा हा पायाचा जे त्रास आहे त्यामध्ये प्रभू आशीर्वाद देत आहे आत्ताच बरे झालेले अनुभव पण होऊ शकत आहे नाहीतर हळूहळू त्यामध्ये बदल घडवण्याचे आशीर्वाद देव देत आहे एका व्यक्तीचा पायाचा अम्प्युटेशन झालेलं आहे आणि ते कापण्यात आलेलं आहे तरी त्याचा जखम बरे होत नाही अशा स्थितीतील एका व्यक्तीला प्रभू आता आशीर्वाद देत आहे कंबरचा त्रास असलेल्या व्यक्तीला येशू बरे करून देत आहे नीतिमत्व ते प्रभू आहे असे प्रभू एक समज देत आहे येशू माझा नीतिमत्व आहे माझ्याकडून असलेले कोणत्याही गोष्टीने काहीही पूर्ण होत नाही माझ्यासाठी मरण पावलेले येशूचा मरण आणि प्रेम ते आहे माझा बचाव हालेलुया हालेलुया अनेकांना प्रभू सहन शक्ती वाढवायला सांगत आहे हालेलुया अलर्जीच्या संबंधातील त्रासातील काही लोकांना येशू बरे करत आहे एका व्यक्तीचा घराचा अर्धा चप्परच्या सारखा काम पूर्ण होत आलेलं आहे बाकी काम पूर्ण व्हायला राहिलेलं आहे त्या व्यक्तीला येशू पुढचा मार्ग दाखवत आहे आणि घरामध्ये शांतीचा वातावरण प्रभू करून देत आहे नमो हे कृपापूर्ण मरिया प्रार्थना बोलता बोलता भरपूर अभिषेक आपल्याला प्रभू देणार असे प्रभू खात्री करून देत आहे पायाच्या गुडघ्याच्या भागामध्ये एक हाड वाढल्यासारखा स्थितीतील कोणाला तरी आणि छातीतील तक्रार असले कोणाला तरी प्रभू आता आशीर्वाद देत आहे
नमो हे कृपापूर्णमरिया प्रार्थना विश्वासाने बोलत बोलत आशीर्वाद मिलवत रहायला प्रभु सांगत आहे। हाताचा अंत्याचा संबंधातील एक दुखण्यामध्ये प्रभु बदल घडवून देत आहे। माता मरियाच्या मोठी उपस्थिती आजच्या वाचन ऐकलेल्या अनेक लोकांना आणि कुटुंबांना येशू देत आहे। घशातील त्रास असलेले लोकांना, छातीतील तक्रार असलेले लोकांना येशू आशीर्वाद देत आहे। सर्वशक्तिमान परमेश्वर दिवसभर तुम्हाला सांभाळून त्याच्या पवित्र सान्निध्यामध्ये तुम्हाला ठेवो। आमेन।